आहे तो निवडणुका तोंडावर आल्यामुळे मतांचं पोलरायझेशन करायसाठी हे सर्व खेळ भारतीय जनता पक्षांनी तयारी करून आणि तरुणांच्या डोक्यात आग लावून हे घटना घडवत आहे, कारण त्यांना निवडणूक जिंकणं सोपं नाही, त्यामुळे पुन्हा नव्यानं हा वाद पेटवायचा, दलित वर्सेस हिंदू, मुस्लिम वर्सेस हिंदू असं करून ह्या निवडणुका जिंकायच्या। 9 वर्ष या सरकारने काहीही केलेलं नाही, कुठल्याही विषयावर यांना यश आलं नाही, जनतेमध्ये या सरकारच्या संदर्भात प्रचंड चीड आहे, त्यामुळे हे सर्व घटना ज्या घडत आहेत, की तुम्ही श्रीराम म्हणा, कुठं राम प्रभू रामचंद्रांनी माझं नाव घेऊन कोणाला मारा म्हणून सांगितलं, पण ही मूर्ख जी बाजारात आता अंधभक्त भटकत आहे, ही अंधभक्त स्वतःच्या आयुष्याशी बेमानी करत आहेत, स्वतःच्या आयुष स्वतःला फसवत आहेत आणि असे प्रकार करत आहेत। कुठलाही देव, कुठलाही धर्म दुसऱ्या धर्माला कमी लेखण्याचं सांगत नाही, कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा आपल्या धर्माचं जय जयकार करा म्हणून सांगत, खरं तर सर्व धर्म सहिष्णुतून तयार झालेले धर्म आहे, अलीकडे मात्र हे जे उपद्व्याप सुरू झालेला आहे हे निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हा उपद्व्याप या सरकारने सुरू केला। आज तहसीलदार पदासाठी जाहिरात निघालेली, उद्या आणखी पदासाठी सुद्धा अशाच जाहिराती निघतील आणि हळूहळू सगळं ते संपत जाईल नाही, आता ही सुरुवात तहसीलदारापासून मुख्यमंत्र्यापर्यंत न जाओ ही जाहिरात, उद्या आम्हाला 6-6 महिन्यासाठी मुख्यमंत्री, कारण सर्वांना हॅपी करायचं आहे, कोणी समाधानी नाही, तर 6-6 महिन्याचे मुख्यमंत्री, 3-3 महिन्याचे उपमुख्यमंत्री, 1-1 महिन्याचा मंत्री अशा पद्धतीची नवीन जाहिरात हे काढतील, ज्यांना लाज लज्जा शरम सरकारला काही राहिली नाही, ही सगळी विकून खालेली आहे, केवळ कंत्राटावर काम आहे, 15-15, 20-20% यांनी लुटण्याचं काम सुरू केलं आहे, सर्व टेंडर मॅनेज करून 20-25% हे टक्केवारी मोजण्याचं कामात व्यस्त आहेत, त्यामुळे यांना सर्व हे जी पदं कंत्राटी पद्धतीनं भरायचं आहे, कारण कंत्राटही मॅनेज झाले पाहिजेत, त्यासाठी आपला माणूस त्या ठिकाणी बसला पाहिजे, म्हणून इंजिनियरपर्यंत झाला आहे, पुढचा मात्र मंत्रालयातील सचिव पदापासून हे सर्व पदं कंत्राटी भरतील, कारण बिना UPSC पास करता केंद्र सरकारने सचिवाची नियुक्ती केलेली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे, कारण त्यांचे चेले या महाराष्ट्रात बसून आहे। नाही, श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे, पण त्यातील बोगस जे ओबीसी आहे ज्याने डुप्लिकेट प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्या भडकवल्या आहेत, त्यांच्यावरही SIT मार्फत चौकशी करून कारवाई करा, मग दूध पाणीचं पाणी होऊन जाईल। आता तुम्ही OBC प्रमाणपत्राच्या भरोशावर नोकऱ्या काय मिळवून त्या मंत्रालयात बसले असतील तर त्याचाही शोध घेण्याची गरज आहे, खरं तर एक सर्वेक्षण का म्हणाले, आम्ही जात निहाय जनगणना करा म्हणून सांगतो आहे, त्यावेळेस कळेल की तातडीनं गरज आहे। आत्ता मी सांगितलं 28 लाख लोकांपर्यंत हा आकडा मराठा समाजाचा गेलेला आहे कुणबी प्रमाणपत्र घेण्याचं, आता पुन्हा ते सुरूच आहे आणि या झपाट्यानं सुरू आहे, सर सकट वाटले जात आहे आणि तुम्हाला उपोषण आंदोलन करायला लावत आहे, हे जे चाललेलं आहे मी पुन्हा परत तुम्हाला सांगतोय की भुजबळ साहेब काय म्हणाले आणि अजितदादा काय म्हणाले, हे तिथे काय म्हणाले लोकांच्या पुढे, पण सत्तेचा मलिदा तर दोघे मिळून खात आहे, सत्तेची हाव तर दोघांनाही आहे, सत्तेसाठी लाचार तर दोघेही झाले आहेत, त्यामुळे सत्तेसाठी लाचार झालेल्यांना दुसऱ्यांचं दुःख किती कळतं हे मात्र कठीण आहे। विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करत आहे अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाने कोर्टामध्ये सादर केलं, सत्यच आहे ते, असत्य काय आहे, जे बोलले ते सत्य आहे, कारण निकाल द्यायचा असता, निकाल जर शिंदे गटांच्या बाजून असता तर केव्हाचाच निकाल लावून टाकला असता, निकाल विरोधात आहे, संविधानाच्या चौकटीच्या विरुद्ध आहे, घटनेच्या विरुद्ध आहे, कुठल्याही कायद्याच्या विरुद्ध आहे आणि हे आता सिद्ध झालेलं आहे, त्यामुळेच वेळ काढून पणा काढून जितकं जीवन दान देता येईल तेवढं जीवनदान हे देण्याचं काम
आता सुरू आहे. रोखे बाजारातून 22,000 कोटीचं कर्ज घेण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. त्यामुळे या चालू आर्थिक वर्षामध्ये मागील 9 महिन्यात 67,000 कोटीचं कर्ज जे आहे ते राज्य सरकार होणार आहे. नाही, आत्ताच कर्जाची मर्यादा संपली आहे कर्ज काढण्याची, आता रोखे काढूनच करावं लागेल. जी पत असते राज्याची, ती राज्याची पत आत्ता संपत आलेली आहे. राज्य सरकार 15% वर कर्ज काढू शकत नाही त्यांच्या एकूण मिळतो, पण ते आता 25% वर गेलेलं आहे. मागच्या वेळेसही हे सरकार आल्यानंतर कर्ज खूप मोठ्या प्रमाणात काढलेलं होतं आणि तेच कर्ज आता वाढ झालेली आहे. आता 7 आता तर माझ्या माहितीप्रमाणे 8 लाख कोटीच्या वर या राज्यावर कर्ज आत्ताची तयारी आहे आणि हे रोखे काढून सरकार चालवायचं आज काम सुरू आहे. कारण बाकीचा पैसा निराधारांना 5-5 महिने या नालायकांनी पैसे दिले नाहीत, एवढं नालायक सरकार आहे. जे संजय गांधी आहे, श्रावणबाळ योजना आहे, अंगणवाडी सेविका आहे, तुमच्या आशा वर्कर आहे, हे 2-2 हजार रुपये देण्यासाठी यांच्या खिशात पैसे नाही आणि पैसा कमी पडू देणार नाही म्हणून गोष्टी सांगतात. लेकाचे ढोंगी लुटेरे जे बसले हे सर्व बनवाबनवीचा खेळ या सरकारने सुरू केलेला आहे. नुकतेच 28 लाख प्रमाणपत्र घेण्यात आले, आपण म्हणतो आहे कुठल्या कालावधीत असं झालं आहे, यांनी सगळ्यांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत का, आणि आपण काल म्हणजे कालबद्दल चौकशीची मागणी करता का? मी या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करा, बोगस तुम्हाला शोधता येईल. हे आता सुरू आहे, गेल्या 5-7 वर्षापासून सुरू आहे, परंतु हे 2 वर्षामध्ये याला खूप स्पीडनं काम हे झालेलं आहे. आता तर 1-1.5 वर्षामध्ये जवळपास आपले निम्मे प्रमाणपत्र हे 1.5 वर्षामध्येच दिले गेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी फी महाग जी फीस होती महाग त्यावरती आणि त्या विस्कळीत जी त्या पद्धतीने त्यांना सुविधा देण्यात त्यावर टाव पडला होता, मात्र त्यातून सरकारला 265 कोटीचा महसूल जो आहे तो मिळालेला आहे. मी सांगितलं 200 रुपये आम्ही देत होतो त्यावेळेस मुनगंटीवार आणि फडणवीस आमच्या सरकारवर आरोप करतो, या सरकारला भीक लागली आहे, गरिबाकडून 200 रुपये घेतात. आता या सरकारला आता भीक लागली हे सरकार बेरोजगारांना फसवत आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. 1000 रुपये घ्यायचे, वेळेवर परीक्षा घ्यायच्या नाही, पेपरपुटीसारखा गोरखधंदा करायचा, ज्यांनी आता खोके संपले असतील म्हणून पुन्हा या बेरोजगारांच्या माध्यमातून पेपर फोडून पुन्हा खोके भरायचं काम काही लोक करत असतील, म्हणून या सर्व नोकऱ्या भरत असताना UPSC MPSC थ्रू भरा, ही सुद्धा मागणी आम्ही केली होती. आणि आज तर सरकार जाहिराती काढून थांबलेलं आहे, पुढच्या जागा सर्व कंत्राटी पद्धतीनं भरणार आहे आणि या स्थितीमध्ये एकूणच 265 कोटी हे कंपन्यांच्या खिशात घातले गेले, ज्या परीक्षा झाल्या नाहीत त्यांचे पैसे या कंपन्यांनी परत करावे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ग्रामपंचायतमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून नावाचं पद भरल्या गेलं, ग्रामपंचायतकडून 12,500 रुपये ही दवंगळेंची कंपनी आहे ती घेते, 12,500 विजय दवंगळे या कंपनीचा मालक आहे आणि 12,500 रुपये घेऊन त्या बेरोजगाराला 6,900 रुपये देत आहे. मला लेखी स्वरूपामध्ये या सर्व बेरोजगार जे आपले डाटा ऑपरेटर आहेत त्यांनी त्यांच्या निश्चितनी आणि अनेकांनी तालुक्याच्या मला हे करून पत्र दिलेलं आहे. या राज्यामध्ये 27,000 ग्रामपंचायतीमध्ये ही पदं भरली गेली, 27,000 × 12,500 रुपये प्रमाणे पैसे घेतले जातात आणि त्या बेरोजगाराला काम करणाऱ्याला 6,900 रुपये फक्त भरले जातात दिले जातात. 1,000 रुपये PF असेल तर 7,900 रुपये झाले, 4,000 रुपये साधारणपणे ही कंपनी कमवते आहे. हे कमवते तर कमवतेच, पुरावरून त्यामध्ये सर्व्हिस चार्ज सेवा शुल्क हे सुद्धा ही कंपनी 3-5% वसूल करत आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन 8-8, 9-9 महिने या बेरोजगार तरुणांना ते पगार पण देत नाही, कारण ते पैसे पहिले घेऊन घेतात आणि त्याचा व्याजवर व्याज त्या ठिकाणी त्यांना मिळत असते. त्यामुळे शुद्ध या सगळ्या डेटा ऑपरेटरची फसवणूक या सरकारने प्रदर्शितपणे केलेली आहे. ही लूट आणि या लुटीतला पैसा मंत्रिमंडळातील कोणाकोणाला जातो आहे त्यांच्या नावासह मी काढणार आहे, मला थोडासा अवधी द्या. विधानसभा अध्यक्षांचा जो दौरा आहे तो रद्द झालेला आहे असं म्हटलं जात आहे का, शिंदे ठाकरेकडे सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे हा दौरा रद्द झाला? तर आता तो
शेवट काय न्याय जर मिळत नसेल तर सर्वोच्च न्यायालयांच्याकडे देशातील लोकांची अपेक्षा आहे, तसेच ठाकरे गटांची अपेक्षा आहे आणि सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय देईल हा आम्हाला विश्वास आहे। त्याच्याशिवाय आता काम दुसरं काही नाही। हे असंवैधानिकपणे सरकार गठन झालेलं आहे आणि म्हणूनच यामध्ये त्यांना तातडीनं लक्ष घालावं लागेल। जो वेळकाढूपणा आहे तो वेळकाढूपणा जे काही धोरण कोणाच्या इशाऱ्यावर चाललं असेल तर ते बदलावं लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल लवकरात लवकर। ही त्यामागची भूमिका कदाचित अध्यक्षांनी बदलली असेल। भाऊ, अजित पवार फडणवीसांकडे गणपतीसाठी गेले परंतु मुख्यमंत्र्यांकडे गेले नाही, त्यामुळे कुठेतरी अजित पवार नाराज असल्याचा सूर जो आहे तो आता चर्चा व्हायला लागेल। 3 दिवस झाले तरी नाराज नाराज कसली काय नाराजी, पैसे घेत जायचे, माल कमवत जायचा, नाराजी दाखवत जायची, हे सगळे सोंगपणा ढोंगपणा सगळं जे चाललं आहे हा सगळा गोंधळ आहे। गोंधळ तीन ह्या तीन पक्षाचे गोंधळी महाराष्ट्रात काय म्हणतात त्याला, आमच्याकडे खडा तमाशा खडा तमाशा, हा खडा तमाशा महाराष्ट्राला दाखवू नका आणि गोंधळी जपणं दाखवू नका, नाही तर गोंधळीच तुम्हाला लोक म्हणतील। हे गोंधळीच आहेत काय, कसली नाराजी आणि कसलं काय, याच्यामागे राजकारण आहे का बिचारा? त्यांचा बळी घ्यायचा सगळा प्लॅनिंग झालेला आहे, शिंदे सरकारचा, शिंदेंचा बळी। गणपती विसर्जन झालं, कदाचित विसर्जनाची तयारी दुसऱ्या करत असतील, त्यामुळे म्हणून प्लॅनिंग करत असतील। दोन्ही गटाने महापालिकेकडे परवानगी मागितलेली आहे, नेमकं कोणाला? एकाच ठिकाणी करणार शिंदेकडे। हे आतापर्यंत निकाल लागला असता तर दिसलं असतं, सर्वोच्च हायकोर्ट विधानसभेच्या अध्यक्षांनी दिला असता। ते निर्णयाच्या संदर्भात मी अधिक बोलण्यापेक्षा ज्या जो पक्ष आता मागच्या वेळेस शिंदेनी जिथे मेळावा घेतला तो घ्यावा आणि उद्योजनी ज्या ठिकाणी मेळावा परंपरागत घेत आहेत तिथे त्यांना परवानगी द्यावी। वाद कशाला करायचा? आता वादच करायचा असेल, राजकारणच करायचं असेल तर हा गोंधळ दिसला, त्यामुळे मी यावर अधिक बोलणार नाही, त्याचं उत्तर देईल।